बाबा प्रॉपर्टीचे पेपर बनवले बघू दादा येईल मग काय होते बघे सगळं बनवून ठेवले. आले का सगळे दादा ये प्रॉपर्टीचे बाबांना मी सगळं सांगितलंय प्रॉपर्टीचे हिस्से कसे करायचे काय करायचं कारण की बाबाच्या खांद्याला खांदा लावून मी कष्ट केलेले आहे त्या हिशोबाने सगळ्यात मोठा प्रॉपर्टीचे हिस्सा मला पाहिजे आणि क्लिअर केलेला आहे. दादा काय बोलतोयस तू सगळ्यात मोठा हिस्सा म्हणजे यात जे लिहिले तेच होईल कळलं ना जे काय राजकारण चालू आहे सगळं मला माहिती आहे. बाबा हे अजिबात मला चालणार नाही मी काय केलं तुम्हाला सुद्धा माहिती आहे. एक मिनिट थांब तू मोठा आहेस तुझं नाव क्षीरसागर आहे म्हणून तुला 25% पेक्षा जास्त हिस्सा मिळणार नाही. बाबा तू आहे ना तू आपला जो काही प्रॉपर्टीचा हिस्सा आहे ना आपल्या नवऱ्याकडे मागायचं इथं मागायचं इथं आमच्या तुडबुड नको होती बोलतो हे काही एकत्र कुटुंब आहे हे काही एक छत आहे हे काही नाती होती आहेत ना त्यात मला अडकायचंच नाही दादा अडकायचंच नाही मला माझी वेगळी अशी लाईफस्टाईल पाहिजे माहिती पाहिजे आणि ना घरात काय नेसायचं ते सकाळी नाश्त्याला काय करायचं ह्या ज्या काही तुमच्या फुटकर अशा ज्या काही गोष्टी आहेत ना त्यात मला माझ्या कोणाला ठेवायचंच नाही. कामरा बाबा तसा मला काहीच प्रॉब्लेम नाही हो पण ही प्रॉपर्टी विकली ना तर मला माझी फिल्म करता येईल. अहो सगळ्यांचेच प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे सो विकून टाका ही प्रॉपर्टी. ऍक्शन ऍक्शन बाबा ऍक्शन. आलोच चल सनी पटकन तयार हो. शून्यात आहेस की प्रेमात आहेस? आय मीन शून्यात का बघतोयस? ए राजस अरे पाडव्याचा काय प्लॅन आहे? पिझ्झा पार्टी करूया. हे मस्त आहे पण माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. काय? लागून 4 सुट्ट्या आल्या आहेत ना आपण दार्जिलिंगला जाऊया का? अरे वा छान आहे सनी तू चालेल ना? काम फत्ते हॅलो काय अरे कसे आहात चालेल हॅप्पी दिवाळी हो आफ्टर 10 damn years नालाय का नो मी एवढी तयार होऊन आले माझ्याकडे बघणारात की नाही? हो हिला तर आपण नोटीसच नाही केलं खूप सुंदर दिसत आता जाऊन फराळ कर. हॅप्पी दिवाळी. तुला अजूनही असं छळतात वाटत बघ ना यार फटाके हॅप्पी दिवाळी शिरसागर हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी भाऊ कसा आहे मस्त हॅप्पी दिवाळी भावा येस 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 भारी यार मजा आली सगळे एकत्र भेटले यार किती टिपिकल येते अजून बदलल्या नाही मोठा डिफरंट अरे डिफरंट वरून आठवलं आपला डिफरंटली इयर्स आहे कुठे हो थिंक ऑफ द डेविल अँड डेविल इज हियर हॅप्पी दिवाळी फोक्स अरे दिवाळी आणि 3/4
अरे ट्रेडिशनल नाही आहे यार माझ्याकडे. अरे बघताय काय धरा त्याला. अरे नको नको अरे नको नको पाय 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 अरे 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 आणि मी तू बर ऐका 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 आपण जा करता आलोय ते काम करूया. फराळ कंदील रांगोळी आणि मनमुराद गप्पा ही दिवाळी आजोबा. पण एका दिवसात सगळा फराळ होणार नाहीये त्यामुळे आम्ही फक्त लाडू आणि चिवडा करू. ए हा मी कालच युट्यूब वर बेसनाचे लाडू कसे करतात ते शिकले. लाडू मला तर डायबिटीस आहे बाबा. मला तर गोडाची एलर्जी आहे. मी तर गोड सोडलंय. इतके पण वाईट नाही करत आम्ही. खावे लागतील सर्वांना. सर पटपट. अरे वर उभा राहून कर. अरे बाबा थांबा तो लगेच. हा व्यवस्थित व्यवस्थित अरे इथेच साजरी करायची होती दिवाळी तर मग आधीच सांगायचं ना. असे चोरासारखे पळून यायची काय गरज होती. पळून कोण आलाय. जे तुम्ही करायला हवं होतं ते आम्ही केलं इतकंच. अरे मग सांगून जायची जबाबदारी होती तुमची. आगाव कुठले सांगून कोण जात. या गर्दीत कोणीच सांगून जात नाही. आपण सगळं एकत्र यावं या खोट्या आशेवर आजोबांनी श्वास सोडला. ते कुठे गेले सांगून. या प्रॉपर्टीच्या हव्यासा पायी तुम्ही एकमेकांपासून पाठ फिरवली आम्हाला कुठे सांगितलं. गेली इतकी वर्ष माझ्या आणि सागरच्या हातात रक्षाबंधनाची राखी नसायची याचं कारण आम्हाला कोणीच नाही सांगितलंय. अत्याग लहानपणापासून खमंग करंजी फक्त तुझ्या हातची खात आलो. त्याची चव आता माझ्या जिभेवरून हरवली असेल असं कधीच नाही वाटलं तुला. फटाके फक्त काकासोबत उडवायचे. काकीची रांगोळी आजीचं उठणं मधल्या काकाचं पहिल्या आंघोळीसाठी पहाटे 4 ठोक्याला होणारा गजर. गप्पांच्या मैफिली प्रियाचं गाणं इडा पिडा टळूचा नार भाऊबीजेची उप आणि नात्यांना सांगणारा हा मातीचा किल्ला आणि घराबरोबर नाती उजळून टाकणारा हा मंगल दीपोत्सव. काय रंग येतात आमच्यापासून. नाही हे काहीच सांगून झालं नाहीये म्हणून नाही सांगितलं. आई आई करूयात ना ग पुन्हा आजी आजोबांच्या आठवणीतली दिवाळी. जाहिरातीतल्या मोती साबणाची ऐन थंडी नात्यांची उब देणारी आजोबांना हवी हवीशी त्यांच्या आठवणीतली दिवाळी.
किमान या वर्षी तरी करूयात ना। नाही दरवर्षी करणार असाल तरच करूया। अरे यारे चला या दिवाळीला अभ्यंग स्नानाने फक्त शरीर शुद्धी न करता मनातली जळमटही धुवून टाकूया। जुनीच नाती नव्याने सांगूया।